वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीचं स्वरूप आणि संभाव्य परिणाम याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आज जी बैठकीच्या अनेक फेऱ्या होत आहेत आणि आता आज जी एक बैठकीची जी आजची जी फेरी संपली त्याचं नेमकं काय फलित झालं असावं असं आपल्याला वाटतं खरं तर आज अर्थमंत्री अरुण जेटली साहेब या जी एस टीचे जे दर आहेत ते निश्चित करतील अशी अपेक्षा व्यापार आणि उद्योग जगताला होती परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी पत्रकार परिषदेत आटोपती घेतली आणि नंतर सांगितलं की पुढच्या मिटिंगमध्ये आम्ही हे दर निश्चित करणार आहोत तर एकंदरीत असं वाटतंय की जी एस टीच्या बाबतीत असलेलं क्लिअर मत अजूनही जीएसटी काउन्सिलचं झालेलं दिसत नाहीये आणि एकंदरीत जीएसटी काउन्सिलनं हे लवकरात लवकर जर दर, दर निश्चित केले तर निश्चितपणानं व्यापार आणि उद्योगाच्या ज्या संभ्रमात आज परिस्थिती आहे ती लवकरात लवकर ती दूर होईल असं मला वाटतंय पण अर्थात भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये जिथे इतकी वेगवेगळी वेग राज्य आहेत आणि त्या राज्यांचे जे आर्थिक हितसंबंध आहेत ते वेगवेगळ्या वेग स्वरूपाचे आहेत त्या सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांची एकत्र मोठ बांधण्याचा प्रयत्न जो वित्तमंत्री करतायत आणि ज्या वेगाने तो करतायत तो खरं म्हणजे प्रशंसनीय आहे नाही का हा पण एक विषय फार महत्वाचा आहे कारण एक एप्रिल दोन हजार सतरा ह्या दिवशी जी एस टी संपूर्ण भारतात लागू करावा या दृष्टिकोनातनं हा प्रयत्न चाललेला आहे कारण एक हजार आ, एक एप्रिल दोन हजार सतराला जर जी एस टी लावला तर त्याचे परिणाम पुढील दीड दोन वर्षामध्ये काय होत आहेत हे बघणं पण महत्वाचं राहणार आहे आणि पुढच्या ज्या निवडणुका सार्व सार्वत्रनिक निवडणुका ज्या आहेत ह्या त्याच्या नंतर येणार आहेत आणि एकंदरीत असं बघता की जिथे जी एस टी लागू झालेला आहे त्या ठिकाणी तिथलं सरकार हे धोक्यात येत असतं आणि कदाचित एक एप्रिल दोन हजार सतरापासून जर हा जीएसटी लावला तर त्याचे परिणाम चांगले की वाईट आणि जर समजा काही वाईट आले तर त्याच्यावरती काय रेमेडी घेता येईल या दृष्टिकोनातून या घाईघाईमध्ये हा जीएसटी लावण्याचा प्रयत्न आहे असं एकंदरीत वाटत आहे पण या कराच्या अंमलबजावणीच्या नंतर राज्यांचे जे अधिकार आहेत ते कुठे ते कुठेतरी कमी होतील अशी एक भीती व्यक्त होते आपण काय सांगाल निश्चितपणानं त्याच्यावरती विचार करण्याची गोष्ट आहे कारण महाराष्ट्रासारखा जो राज्य आहे त्याच्यामध्ये साधारणतः ऐंशी हजार करोड हे दोन हजार पंधरा सोळा या वर्षामध्ये तेवढं कलेक्शन झालेलं दा। होतं परंतु तेवढं कलेक्शन ह्याच्यामुळे झालेलं होतं दा। की इथे होणारा माल उत्पादन आणि इथे असलेले बरेचसे कॉर्पोरेटचे हेड ऑफिसेस त्याच्यामुळे इथे कलेक्शन झालेलं दा। होतं ह्या जीएसटी मध्ये आता खरं तर उत्पादन बेस न बघता जिथेही पुरवठा होणार आहे त्याच्यावरती हा टॅक्स लागणार आहे आणि तसं झालं तर आज भारतामधलं वीस टक्के जे कलेक्शन आहे आता वॅटचं हे साधारणतः महाराष्ट्रात आहे आणि ही कर प्रणाली लावल्यानंतर इथलं उत्पादन इथलं उत्पन्न जे आहे ते निश्चितपणानं कमी होईल आणि महाराष्ट्रासारख्या राज्याला प्रगत राज्याला त्याचा फटका बसेल असं आमचं मत आहे हे झालं राज्य सरकारच्या उत्पन्नाबद्दल पण ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत महानगरपालिका आहेत त्यांना सुद्धा एक चिंता भेडसावती की जीएसटी मध्ये आपलं स्थान नेमकं काय असेल आणि आपले जे आर्थिक अधिकार असतील ते कायम राहतील का पण आता आपण जर बघितलं तर तसंही स्थानिक संस्थांचे जे कर आहेत म्हणजे आपण ज्याला एलबीटी म्हणतो तर तसेही ते आता कमी झालेले आहेत म्हणजे फक्त मुंबई हा शहरापुरतं ते मर्यादित राहिलेलं आहे त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य सरकार हे भरपाई देतच आहे त्याच्यामुळे त्याचा आणि ह्याचा संबंध लावणं कितपत योग्य होईल याच्यावरती विचार करण्याची गरज आहे दुसरा एक जो प्रश्न आमच्या चर्चेला जातो तो म्हणजे महागाईचा जीएसटीची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर सुरुवातीच्या काही काळामध्ये महागाईचा सामना करावा लागेल की काय अशी भीती व्यक्त होते पण आपण गृहित धरलं की बारा ते अठरा टक्के असं जर का सर्वसाधारणतः कर असेल तर खरं म्हणजे कराचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे नाही का हो कराचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे परंतु आतापर्यंत ज्या काही देशांमध्ये जेव्हा जेव्हा जीएसटीचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे तिथे महागाई वाढतच गेलेली आहे तर त्याप्रमाणे भारतातही तशी महागाई वाढेल अशी अपेक्षा सगळ्यांना आहे परंतु ज्या पद्धतीनं कराची दर ठरवण्याचा जो प्रकार आहे किंवा ज्याच्यामुळे आजही कराचे दर ठरवण्यासाठी थोडासा वेळ अजून अर्थमंत्र्यांनी मागून घेतलेला आहे मला असं वाटतंय की त्यांनाही ह्या गोष्टीची भीती आहे की हे सगळं जर आपण अशा पद्धतीनं केलं आणि जर दर व्यवस्थित आपण नाही ठेवले तर महागाई वाढेल आणि म्हणून त्याच्यावरती अजून वेळ त्यांना लागतोय असं मला वाटतं पण मला असं वाटतं की या सर्व प्रक्रियेमध्ये ही प्रक्रिया बरीचशी ऑनलाईन होणार आहे आणि कर चुकवेगिरी त्याला मोठ्या प्रमाणात आळा बसेल हे मला वाटतं का अतिशय प्रागतिक आणि चांगलं पावलं आहे निश्चितपणानं याचा फायदा होणार आहे कारण सगळ्या गोष्टी ह्या कॉम्प्युटरायझेशनमध्ये आल्यानंतर आणि जेव्हा कॉम्प्युटरायझेशन येतं तेव्हा निश्चितपणानं त्याचा फायदा हा लॉंग मध्ये सगळ्यांना होत असतो आणि आज काही कारणास्तव जी लोक ह्या टॅक्सच्या नेटमधनं बाहेर आहेत ती लोक सुद्धा टॅक्सच्या नेटमध्ये येतील आणि जेव्हा जेव्हा आपण बघितलं आहे टॅक्स नेटचा बेस वाढला तर निश्चितपणानं उत्पन्न वाढतं आणि उत्पन्न वाढलं की सरकारला पण त्याच्यावरती विचार करावा लागतो की त्याचे टॅक्सचे रेट्स कमी करतात एकंदर जो भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादनाचा जो वेग आहे जी डी पीचा जो आपला ग्रोथ रेट आहे त्याचा दूरगामी जर का आपण विचार केला तर जीएसटीचा त्याच्यावरती नेमका काय परिणाम होईल जसं आपण आता म्हटलं की त्याप्रमाणे निश्चितपणानं टॅक्सचं कलेक्शन वाढेल आणि टॅक्सचं कलेक्शन वाढलं की सगळ्या प्रकारे ह्या पैशाचा वापर हा पुन्हा इन्फ्रास्ट्रक्चरच्या मार्फत म्हणा किंवा वेगवेगळ्या सरकारी योजनांच्या मार्फत पुन्हा मार्केटमध्ये मा येईल ते आलेलं उत्पन्न परत व्यापाऱ्यांच्या थ्रू खरेदी करांच्या थ्रू त्याचं परत सर्क्युलेशन मार्केटमध्येच मा होईल आणि त्याचा निश्चित फायदा हा आपल्या आर्थिक विकासावरती होईल आणि जी डी पी साधारणतः दीड ते दोन टक्के वाढेल अशी अपेक्षा सगळ्यांना एक शेवटचा प्रश्न आपण देशाबद्दल चर्चा करतोय पण आपण ज्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी आहात महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्राकडे जो एक ऍडव्हान्टेज आहे ऍडव्हान्टेज महाराष्ट्र तो जीएसटी मुळे कुठेतरी थोडासा कमी होईल की काय अशी भीती व्यक्त होते आपण काय सांगा नक्कीच आपण महाराष्ट्र हे जे प्रगत राज्य आहे आज ज्या अमाऊंटमध्ये आपण बॅटचं कलेक्शन करतोय जीएसटी आल्यानंतर तो नक्कीच कमी होईल परंतु केंद्र शासनानं जे सांगितलंय की पुढील पाच वर्षापर्यंत आम्ही तो जो काही तुमचं नुकसान होईल ते भरून काढू मला वाटतंय दुरोगामी विचार जर केला आणि सगळ्यांना जीएसटी जे अपेक्षित होतं की कोणतंही राज्य असो ह्या देशामध्ये सगळ्या ठिकाणी कर प्रणाली सारखीच असली पाहिजे आज जरी आपल्याला निश्चितपणाने त्याचं नुकसान वाटत असलं तरी भविष्यामध्ये ह्या गोष्टीचा देश म्हणून निश्चित फायदा होईल आणि महाराष्ट्र हा कायम भारत देशाचा प्रगत राज्य म्हणून काम करत आलेला आहे त्याच पद्धतीनं तो पुढेही त्यांना सपोर्ट करेल अशी आमची अपेक्षा खरं आहे आणि मला वाटतं ईज ऑफ डुईंग बिझनेस ही जी संकल्पना आहे त्याचा जो एक फायदा मिळायचा आहे सगळ्यांनाच मिळणार आणि तो महाराष्ट्रातल्या उद्योजकांना सुद्धा मिळू शकेल अर्थात तो, तो मिळाला पाहिजे आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टिकोनातून कम्प्युटरायजेशन झाल्याशिवाय म्हणजे जिथे सरकारी अधिकाऱ्यांचा जास्ती इन्वॉल्वमेंट नसेल तर निश्चितपणानं ईज ऑफ डुईंग बिझनेसचा फायदा सगळ्यांना मिळेल अशा पद्धतीनं ही कर प्रणाली यांनी जर अवलंबली तर नक्कीच संपूर्ण भारत देशाला या कर प्रणालीचा फायदा होईल असं मला वाटतं संतोष जी आपण इथे आलात आणि एका अतिशय महत्वाच्या विषयावरती आपले विचार मांडले याबद्दल धन्यवाद